आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. 7/12 पत्रकी वारसा नोंद करण्यासाठी 6,000 रुपयांची लाच घेताना कागल तालुक्यातील सेनापती पण कापशीच्या महिला तलाठी श्रीमती कीर्ती सुनील सप्रे हिला रंगेहात पकडण्यात आला आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मदत करणारा खासगी उमेदवार सुनील बाबूराव पांढरे राहणार भन्नूर तालुका कागल याच्यावर मुरगुड पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती याप्रमाणे. कागल तालुक्यातील हनबरवाडी येथे गट क्रमांक 496/533/501 मध्ये तक्रारदार यांची शेत जमीन आहे. त्याचे वडील 1991 मध्ये मय झाले, नंतर चुलते श्रीधर पाटेवार हे मय झाले. त्यानंतर चुलत्यांनी वारसांनी आपली नावे जमीन करून घेण्यासाठी तक्रारदाराने हरकत घेत कागल या ठिकाणी न्यायालयामध्ये नावे कमी करण्याबाबत दावा दाखल केला होता. सदरची लावलेले नावे कमी करण्यात यावा आदेश न्यायालयाने दिला. त्यानुसार कागल तहसीलदार यांच्याकडे रितसर अर्ज केला. सुनावणी ठेवून तक्रारदार व त्याच्या आईचे नाव लावावे असा स्पष्ट आदेश तहसीलदार यांनी दिला. दरम्यान तलाठी कीर्ती सप्रे यांची भेट घेऊन नाव लावण्याबाबत विनंती केली असता सप्रे यांनी 15,000 लाच मागितली. हा सौदा 12,000 ठरला. पैकी 6,000 रुपये घेताना तलाठी कार्यालयामध्ये त्यांना रंगेहात पकडण्यात आला आहे.